नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन टिप्स मध्ये खूप सारं स्वागत करते. पहिले तर सॉरी की जवळजवळ 18 दिवसांच्या गॅप नंतर मी व्हिडिओ टाकते आहे आणि हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. ह्याच्यावरती खूप सारे व्हिडिओज तुम्ही पाहिले सुद्धा असतील, पण जो मला उपयोगी पडला, ज्या गोष्टी मला फायदेशीर ठरल्या, त्याच मी तुमच्याशी शेअर करते आणि नेहमीच शेअर करत आलेली आहे. आपण जेव्हा मेकअप करतो आणि काही वेळानंतर तो काळा पडतो, तर तो का काळा पडतो आणि तो काळा मेकअप असा पडू नये यासाठी आपण काय करायचं, हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. मे बी बेसिक ट्रिक्स आणि काही गोष्टी आहेत ज्या जर तंतोतंत तुम्ही व्यवस्थित स्वीकारला, डेली आपण स्किन रुटीन करतो त्या पद्धतीने जर स्वीकारला, तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा पडतो आणि मेकअप प्रोडक्ट्समधले जे हानिकारक घटक असतात तेही आपल्या स्किनला बाधा करू शकणार नाहीत किंवा आपला मेकअपसुद्धा काळा होणार नाही आणि लॉंग लास्टिंगसुद्धा राहील. छोट्याशाच गोष्टी आहेत, व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत, मी शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. कारण माझे असेच जे काही व्हिडिओज असतील ते तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे व्हिडिओज मी जेव्हा जेव्हा अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्यांचं नोटिफिकेशन येईल. कारण ह्याचं काही टायमिंग नाही आहे हाऊस क्वीन टिप्सवरती मी व्हिडिओ अपलोड करण्याचा. ब्लॉगिंग चॅनलवरती नक्की चेकआउट करू शकता मी डे टू डे लाईफमध्ये काय काय शेअर करत असते. चला, वेळ न दवडता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. मेकअप ज्या दिवशी करतो त्याच दिवशी नाही तर प्रत्येक दिवशी कोणतीही गोष्ट सुरू करताना चेहऱ्यावरती चेहरा आपला स्वच्छ धुतला पाहिजेत, क्लीन केला पाहिजेत. जो कोणता फेस वॉश तुम्हाला सुटेबल वाटतो तो वापरावा. माझी स्किन सेन्सिटिव्ह, ऑइली सेन्सिटिव्ह आहे. व्हिटॅमिन सीचा जो फेस वॉश आहे मामाअर्थचा, तो मी जवळजवळ गेले वर्षभर वापरत आहे. खूप चांगला मला त्याने फरक पडला आहे आणि खूप जणींना मी सजेस्ट देखील केला आहे. डर्ट आणि इम्प्युरिटीज आपल्या चेहऱ्यावरच्या व्यवस्थित निघाल्यानं की ग्लो चांगला येतो. बाकीचे प्रोडक्ट्स जे आपण अप्लाय करतो, म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग, हे जे आपलं बेसिक स्किन केअर रुटीन आहे सकाळचं आणि संध्याकाळचं, ते तंतोतंत पाळलं की कोणतेही मेकअप प्रोडक्ट्स अप्लाय केल्यानंतर आपला इनर ग्लो हा बाहेर येतो आणि मेकअपमुळे तो अजून छान दिसतो. तर त्याच्यासाठी अगदी स्किन जी आपली चेहऱ्याची आहे ती व्यवस्थित क्लीन करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये क्लिन्झिंग करताना एक्सफोलिएट पण होते माझी स्किन, कारण ते विथ ब्रश आहे ना, त्यामुळे पॅट ड्राय करून घ्यायचा चेहरा. त्यानंतर जे कोणतं टोनर तुम्ही वापरत असाल, मग ते गुलाबजल असू दे किंवा अजून कोणतंही असू दे, तर ते टोनर कापसावरती घेऊन किंवा जे कॉटन पॅड्स असतात त्याच्यावरती घेऊन चेहऱ्यावरती असं फिरवायचं, जेणेकरून अजून काही इम्प्युरिटी राहिली असेल तर ती निघून जाते आणि ओपन पोर्स असतील तर ते क्लोज होतील. आणि त्याच्यानंतर आपण मॉइश्चरायझर जे लावू ना तर ते व्यवस्थित चेहऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब केलं जाईल, चांगले घटक चेहऱ्यामध्ये घेतले जातील. तर त्यासाठी असं व्यवस्थित क्लीन करून आपला चेहरा मस्त टोनिंग करून घ्यायचं. ओपन पोर्सचा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी टोनिंग करणं विसरायचं नाही. मलासुद्धा ओपन पोर्सचा प्रॉब्लेम आहेच, पण टोनिंग करत नव्हते मी, कारण गुलाबजल मला सूट होत नव्हतं. खूप जणींना गुलाबजल सूट होतं, खूप जणींना गुलाबजल सूट होत नाही. तर ज्यांना गुलाबजल सूट होतं त्यांनी ॲज अ टोनर म्हणून त्याचा वापर करू शकता. मी इथं दुसरं टोनर वापरते माझं. त्यानंतर मॉइश्चरायझिंग करताना स्किनला एक गोष्ट करायची मेकअपच्या आधी, की मेकअप आपला काळा पडणार नाही. जे मॉइश्चरायझर आपलं असतं ते आणि ॲलोवेरा जेल दोन्हीही मिक्स करायचं. यानं काय होतं, एक छान बेस तयार होतो आणि स्किनवरती ना एक बॅरियर छान तयार होतं आणि ॲलोवेरा जेलमुळे ना खूप सूद होते स्किन आणि कोणताही प्रोडक्ट जो असेल तर खूप नीट बसतो. तर त्याच्यासाठी मॉइश्चरायझर आणि ॲलोवेरा जेल मिक्स करायचं, चेहऱ्यावरती अप्लाय करायचं. तुम्ही एकदा हे करून बघा, चेहरा तुमचा इतका सॉफ्ट आणि सबल वाटतो ना आपल्याला, असं जेव्हा मॉइश्चरायझिंग करताना चेहऱ्याला गुळगुळीत वाटतो एकदम चेहरा. आणि त्याच्यानंतरचं जे आपले स्टेप आहे ती आहे मेकअप बेस किंवा प्रायमर. कोणतंही प्रायमर घ्या, पण त्याच्यामधले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तपासून घ्या. जर तुम्ही विदाऊट प्रायमर चेहऱ्यावरती मेकअप अप्लाय केला तर आपल्या स्किनचं ना, म्हणजे ते प्रोडक्ट्स जे असतात मेकअप प्रोडक्ट्स, त्यांचं ऑक्सिडायझेशन होतं आणि त्याच्यामुळे काय होते की मेकअप काळा पडायला सुरुवात होते. आपल्या स्किनमधून जे सीबम किंवा ऑइल प्रोड्यूस होतं ना, त्याचं आणि मेकअप प्रोडक्ट्स यांचं संपर्क येऊन चेहरा आपला काळा पडायला सुरुवात होते. जेव्हा मेकअपमध्ये असे काही घटक असतात जे ऑक्सिडाईज व्हायला सुरुवात होते आपल्या स्किनच्या ऑइलच्या संपर्कात आले तर त्यासाठी ते सीबम बाहेर येऊ नये किंवा ते लॉक केलं जावं, यासाठी ही गोष्ट करणं गरजेचं आहे. जसं मी मॉइश्चरायझिंग केलं स्किन आणि त्याच्यानंतर उन्हा जर जाणार असाल तर सनस्क्रीन वापरणं मस्ट आहेच. जे कोणतं सनस्क्रीन तुम्ही वापरत असाल ते वापरायचं. 15 मिनिटांनंतर हे जे मी प्रायमर आहे ते मी अप्लाय करते. तुम्हाला जे सूट होतं ते प्रायमर तुम्ही वापरू शकता. प्रायमर घेऊन चेहऱ्यावरती व्यवस्थित पसरवायचं, जेणेकरून काय होतं की आतले जे स्किनला आपण जे स्किन केअर रुटीन केलेलं आहे तर त्याचे फायदे तर मिळतातच, आणि प्रायमरमुळे काय होतं, एक बॅरियर तयार होतं आणि त्या बॅरियरमुळे ना
की जे आपण मेकअप प्रोडक्ट्सवरती अप्लाय करू ते आतपर्यंत जाणार नाहीत आणि आपला चेहरा पण काळा पडणार नाही. तर मग हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जसं मी म्हटलंय त्याप्रमाणे प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा भेटते, बाय बाय.